नमस्कार. आज आषाढ शुक्ल षष्ठी शके 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यात समाधानकारक पाऊस, धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ, ठाण्यात पुढील 2-3 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आणि कामगार रुग्णालय महापालिकेनं चालवण्याची स्वराज इंडियाची मागणी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. गेल्या काही दिवसापासून पावसानं चांगलाच जोर धरला असून शहराबरोबरच तो धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही होत आहे. ठाण्यामध्ये गेल्या 24 तासात पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातही सध्या जोरदार पाऊस होत आहे तर ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला आहे. भातसा धरणाच्या परिसरात गेल्या 24 तासात 102 मिलीमीटर पाऊस झाला. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 1 जून पासून आजपर्यंत 771 मिलीमीटर पाऊस झाला आहे तर गेल्या वर्षी याच काळात 216 मिलीमीटर पाऊस झाला होता. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळं भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात जवळपास 30 दशलक्ष घनमीटरनं वाढ झाली आहे. बारवी धरणाच्या परिसरातही गेल्या 24 तासात 99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बारवी धरणाच्या परिसरात 1 जून पासून आजपर्यंत 426 मिलीमीटर पाऊस झाला आहे तर गेल्या वर्षी याच काळात अवघा 144 मिलीमीटर पाऊस झाला होता. या पावसामुळं बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही 28 दशलक्ष घनमीटरनं वाढ झाली आहे. स्वाईन फ्लू आजाराचा वाढता धोका लक्षात घेता संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी शहरात त्वरित तपासणी केंद्र उभारावं अशी मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. शहरातील लोकसंख्या आणि वाढतं नागरीकरण पाहता स्वाईन फ्लूच्या संशयित रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी हापकिनच्या धर्तीवर शहरातही तपासणी केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. गेल्या वर्षी आरोग्यमंत्र्यांनी अशा तपासणी केंद्राबाबत आश्वासन दिलं होतं. मुंबईतील हाफकिन आणि कस्तुरबा रुग्णालयातील रुग्णांचा ताण पाहता तसंच खासगी तपासणी केंद्राचा दर पाहता सामान्य रुग्णास रक्त तपासणी करणं शक्य होत नाही, त्यामुळं या आजारातील संशयित रुग्णाच्या रक्त तपासणीसाठी शासनातर्फे ठाणे शहरात स्वतंत्र तपासणी केंद्र त्वरित निर्माण करण्याची मागणी नरेश म्हस्के यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. पेट्रोल पंपांकडून होणाऱ्या लुटीविरोधात पेट्रोल पंपावरील छापे सुरूच असून आत्तापर्यंत 59 पेट्रोल पंपांवर छापे टाकण्यात आले आहेत. पेट्रोल देणाऱ्या यंत्रात चिप टाकून 5 ते 200 मिलीमीटर पेट्रोल कमी देण्याचा प्रकार अनेक पेट्रोल पंपांवर चालत असल्याचं पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण राज्यामध्ये सध्या यासाठी छापेमारी करत आहे. काल टिटवाळ्यातील प्रथमेश पेट्रोल पंपावर छापा टाकण्यात आला. या पंपावर प्रति 5 लिटर मागे 200 ते 220 मिलीलिटर पेट्रोल कमी दिलं जात होतं. शहापूर येथील शिवसागर किसन सेवा केंद्राच्या पेट्रोल पंपाचं 1 युनिट सील करण्यात आलं तर घोडबंदर येथील GG पेट्रोल पंपावर छापा टाकून पोलिसांनी HPCLच्या यंत्रणा काढून टाकली. त्याचप्रमाणे एक मदरबोर्डही जप्त करण्यात आला. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम
ठाणेवार्ता.com। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यास 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आला आहे। या प्रकरणातील रतिभान पाटील हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात औषध निर्माण अधिकारी म्हणून काम करतात। त्यांची बदली ठाणे कार्यालयातून बदलापूर इथे झाली होती। त्यांच्याकडे बदलापूर आणि ठाणे अशा दोन्ही ठिकाणचा कार्यभार होता। हा कार्यभार कायम राहावा म्हणून आणि पूर्वी केलेल्या कामासाठी म्हणून 50,000 रुपयांची मागणी डॉक्टर मिलिंद चिद्रवार यांनी केली होती। काल रात्री जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयात त्यांना पाटील यांच्याकडून हे पैसे स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली। खड्डे तुमचे, झाडं आमची, जिथे सगळ्यात जास्त गरज तिथे झाडे लावा, असं अभियान मतदान जागरण अभियानातर्फे राबवण्यात येणार आहे। ठाणे शहरात रस्ते रुंद करताना अनेक वृक्षांची कत्तल झाली आहे। ठाणे महापालिका वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत काही लाख झाडं लावणार आहे। यापैकी काही झाडं गोखले रस्त्यावर लावावी असं आवाहन मतदाता जागरण अभियानानं केलंय। मतदार जागरण अभियानातर्फे केलेल्या सर्वेक्षणात गोखले रस्ता, गावदेवी परिसर अशा ठिकाणी अगदी तुरळक झाडं आहेत। मतदार जागरण अभियानातर्फे शहराच्या विविध भागात वृक्षारोपण करण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेनं खड्डे तसंच त्याभोवती संरक्षण कुंपण घालून देण्याची मागणी अभियानातर्फे करण्यात आली होती। या खड्ड्यांमध्ये अभियानाच्या कार्यकर्त्यांसह वृक्षप्रेमींकडून वृक्षारोपण केलं जाईल। त्याचबरोबर ज्या दुकानासमोर झाड लावलं जाईल अशा झाडाच्या संवर्धनाची जबाबदारी संबंधित दुकानदारावर दिली जाणार असल्याचं मतदार जागरण अभियानाच्या उन्मेष बागवे यांनी सांगितलं। गोखले रस्त्यावरील अनेक दुकानदारांनी या अभियानाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे। या आशयाचं एक निवेदनही महापालिकेला देण्यात आलं असून महापालिकेनं प्रतिसाद न दिल्यास जनतेकडून भीक मागून खड्डे करून झाडं लावण्याचं अभियान राबवण्याचा इशारा उन्मेष बागवे यांनी दिलाय। ठाण्यात पुढील 2-3 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। अतिवृष्टीमुळं हा पाणीपुरवठा कमी दाबानं होणार आहे। ठाणे महापालिकेच्या पिसे येथील अशुद्ध पाणी उदंचन केंद्रामधील पंपिंगच्या जॅकवेलमध्ये अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबर कचरा वाहून येत असल्यामुळं अशुद्ध पाणी उदंचन कमी प्रमाणात होत आहे। गेले 2-3 दिवस सतत अतिवृष्टी होत असल्यामुळं पुढील 2-3 दिवस ठाणे शहराला कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याचं महापालिकेनं कळवलंय। कामगार रुग्णालय ठाणे महापालिकेनं चालवायला घ्यावं अशी मागणी स्वराज इंडियानं पालिका आयुक्तांकडे केली आहे। वागळे इस्टेट परिसरातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा देण्यासाठी हे रुग्णालय बांधलं गेलं। वागळे औद्योगिक वसाहतीत अनेक प्रकारचे कारखाने आणि हजारो कामगार कार्यरत होते, पण नवीन आर्थिक रचनेत उत्पादन आणि तंत्रात बदल झाल्यानं कारखाने हळूहळू बंद होऊ लागले। हे रुग्णालय ज्या राज्य कामगार विमा योजनेचे भाग होते ती आता नामशेष होते, त्यामुळं कामगार रुग्णालय जवळपास बंद झालंय। ठाण्याची लोकसंख्या वेगानं वाढत असताना असंघटित, असुरक्षित छोटे व्यवसाय करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे। त्यांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्याकरता खर्चिक खाजगी हॉस्पिटलचा आधार त्यांना घ्यावा लागतो। महापालिकेचं कळवा रुग्णालय अपुरं पडतंय, त्यामुळं ठाणेकरांसाठी आणखी एका रुग्णालयाची गरज आहे। महापालिकेनं हे कामगार रुग्णालय ताब्यात घेऊन चांगल्या आणि सुसज्ज रुग्णालयाची गरज भागवावी अशी मागणी स्वराज इंडियानं पालिका आयुक्तांकडे केली आहे। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com।
ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात समाधानकारक पाऊस, धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ, ठाण्यात पुढील 2-3 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आणि कामगार रुग्णालय महापालिकेनं चालवण्याची स्वराज इंडियाची मागणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.